पशुपति व्रत करताना हे नियम पाळावेत। पशुपति व्रत करणाऱ्या व्यक्तीने मंदिरात जाते वेळेस पायात चप्पल घालू नये। पशुपति व्रत नवरा बायको जोडीनी करत असतील तर मंदिरात जात्या वेळेस पूजेचे ताट दोघांचे वेगवेगळे असायला पाहिजे। पशुपती व्रताची पूजा सोमवारी सकाळी संध्याकाळी असते, त्यामुळे पूजेचे ताटात दोन वेळा पूजा करता येईल एवढी सामग्री घ्यावी। लक्षात असू द्या, पूजेचे ताट दोन टाईम तेच वापरावे, सकाळ आणि संध्याकाळी। पाच सोमवार एकाच मंदिरात पशुपती व्रत करावा, तुम्हाला मंदिर बदलता येणार नाही। जर तुम्ही किरायानी राहत असाल तर पशुपती व्रत सुरू असताना तुम्ही दुसरीकडे रूम बदलू शकत नाही। पशुपती व्रत करत्या वेळेस जर सोमवारी एकादशी आली तर तुम्ही सोमवारी पशुपती व्रत करू नये, फक्त एकादशी करावे आणि एक सोमवार जास्त करावा। पशुपती व्रत करते वेळी जर मानसिक पाळे आली तर त्या दिवशी फक्त उपवास करावा, मंदिरात जाऊन पूजा करू नये व एक सोमवार जास्त करावा। पूजा करते वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यान या मंत्राचा जप करावा। संध्याकाळच्या पूजेला जे पाच कणचे दिवे तुम्ही लावणार आहात ते तुपाचे असावेत। पशुपती व्रत करताना तुमच्या मनात येणारे प्रश्न, श्रावण महिन्यात हे व्रत केले तर चालेल का? पशुप्रती व्रत हे श्रावण महिन्यामध्ये करता येत नाही। श्रावण महिन्यामध्ये आपल्याला फक्त श्रावण सोमवार करता येतील, त्यामुळे पशुप्रती व्रत अधिक महिना व श्रावण महिन्यामध्ये करू नये। पशुपती व्रत करताना नॉनव्हेज पूर्ण बंद करावे लागते का? पशुपती व्रत करते वेळेस तुम्हाला संपूर्णपणे नॉनव्हेज बंद करावे लागते। पशुपती व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाही व आपल्या घरामध्ये पण नॉनव्हेज बनवता येणार नाही। तसेच पशुपती व्रत सुरू केल्यानंतरही उद्यापन होईपर्यंत व घरामध्ये बनवण्यास टाळावे। पूजा करताना कोणत्या दिशेला चेहरा करून बसावे? पशुपती व्रत करताना किंवा महादेवाच्या मंदिरात आपण रोज पूजा करत असाल तर ज्या वेळेस आपण शिवलिंगावर ती जल अर्पण करत असाल त्यावेळी आपला चेहरा हा उत्तरेकडे असायला हवा, म्हणजेच आपल्याला दक्षिणेला बसावे लागेल। म्हणजे आपला चेहरा हा उत्तरेकडे असेल व शिवलिंगावर ते पाणी अर्पण करावे लागेल व त्यानंतर तुम्ही पश्चिमेला किंवा उत्तरेला बसून उर्वरित पूजा केली तरी चालेल। कारण पशुपती व्रत हा आपण आपल्या इच्छा व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी महादेवाकडे मागणी करत असतो, त्यामुळे पूजा तुम्ही कोठेही बसून करू शकता। परंतु पाणी अर्पण करताना दक्षिणेकडे बसून आपले मुख उत्तरेकडे असणे गरजेचे आहे। त्याने आपल्या मनातील इच्छा व आकांक्षा देवाधिदेव महादेव पूर्ण करतील। परंतु प्रत्येक मंदिरामध्ये खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे, जर जागा मिळाली तर दक्षिणेला बसून पाणी अर्पण करावे, जर जागा मिळाली नाही तर जिथे जागा मिळेल तिथे पूजा करून घ्यावी। घरात ठेवलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर चालेल का? पशुपती व्रत करते वेळेस आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करून हा व्रत करता येणार नाही, कारण मंदिरात शिवलिंग हा स्थापित केलेला असतो, तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती हलवता येत नाही। त्यामुळे पुराणामध्ये असे सांगितले आहे की मंदिरामध्ये देवाचा देव महादेवाचा वास असतो आणि आपण आपल्या घरातील देवघर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले तर आपल्या घरातील महादेवाची पिंड म्हणजेच शिवलिंग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले जाऊ शकते, त्यामुळे मंदिरात जाऊनच पशुपती व्रताची पूजा करावी। पशुपती व्रत करताना किती बेलपत्र वाहावे लागतात? पशुपती व्रत करताना जर आपल्याकडे बेलपत्र उपलब्ध असतील तर 101 बेलपत्र वाहले तर चालतात, जर नसतील तर आपल्याकडे जेवढे उपलब्ध असतील तेवढे तुम्ही अर्पण करू शकता। पण लक्षात असू द्या,
सकाळच्या पूजेला जेवढे अर्पण केलेले तेवढेच संध्याकाळच्या पूजेला पण अर्पण करावे लागतील. घरी आणलेल्या दिव्याचे काय करावे? जो एक दिवा आपण मंदिरातून घरी घेऊन येणार आहात तो मुख्य द्वाराच्या उजव्या बाजूस प्रज्वलित करावा लागतो. तो दिवा मावळल्यानंतर त्या दिव्या तुम्ही गायीला चारू शकता किंवा पाण्यामध्ये सोडू शकता. आरती करताना 5 दिवे उचलून ते ताटात ठेवून आरती करावी का? मंदिरात घेऊन गेलेले 5 दिवे हे आपल्याला शिवलिंगाच्या समोर एका पेपरवरती ठेवून प्रज्वलित करावे लागतात. ते दिवे उचलून ताटात ठेवून कधीही पूजा करू नये. पूजेच्या ताटामध्ये जी आरती आपण घेऊन गेला आहात त्या आरतीनेच आरती करावी. नैवेद्यामध्ये मीठ असेल तर चालते का? पतिनाथ, व्रत करत्यावेळी जो नैवेद्य आपण बनवणार आहात त्यामध्ये मीठ चालणार नाही. नैवेद्य हा कधीही गोड असावा, त्यामुळे कृपया करून नैवेद्य बनवत्या वेळेस मिठाचा वापर करू नये. शेवटच्या सोमवारी उद्यापनाच्या वेळी 6 दिवे व गोड नैवेद्य पण न्यायचा का? पशुपती, व्रत उद्यापन करताना शेवटच्या सोमवारी आपल्याला 6 दिवे आणि नैवेद्य घेऊन जावे लागेल, कारण पशुपती व्रत हा केली तशीच करून उद्यापन करावे लागते. उद्यापनाच्या दिवशी एकादश आली तर काय करावे? उद्यापनाच्या दिवशी जर एकादश आली असेल तर त्या दिवशी आपण पशुपतीनाथ यांचा उपवास करू शकता, परंतु उद्यापन करता येणार नाही आणि तो सोमवारही करता येणार नाही. पशुपतीनाथ व्रत म्हणजे काय? पशुपतीनाथ व्रताचा महिमा अतिशय शक्तिशाली आणि अद्भुत आहे. जर तुम्ही हे व्रत मनापासून आणि श्रद्धेने केला तर तुम्हाला अनेक आजारापासून किंवा अनेक अडचणीपासून होणारा त्रास हे व्रत केल्याने दूर होऊ शकतात. पशुपती व्रतात काय खावं? फळ खाऊ शकता व चहा पिऊ शकता. पुरुष पशुपती व्रत